नमस्कार, SGM कॉलेज कराड, HSC वोकेशनल किंवा MCVC विभाग, त्यामधला इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभाग आणि याचा थर्ड पेपर कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, त्याचा कोड आहे EC. या विषयाचं पहिलं लेक्चर मायक्रोप्रोसेसरचं आपण आज इंट्रोडक्शन पाहणार आहोत. आणि या इंट्रोडक्शनमध्ये आपण मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय, मायक्रोप्रोसेसर कसा काम करतो, मायक्रोप्रोसेसरला लागणारे कोणकोणते घटक आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आपलं मराठी माध्यम आहे, परंतु बरेचसे शब्द हे आपले इंग्रजीमध्ये आहेत आणि त्यामुळं मी ब्लॉग डायग्राम जे काढलेले आहे ते इंग्रजीमध्ये काढलेले आहे. त्याला पर्यायी शब्द ज्यावेळेस मराठी नसतात त्यावेळेस आपण इंग्रजी शब्द वापरतो, म्हणून मी ब्लॉग डायग्राम इंग्रजीमध्ये काढलेले आहे. आपण उच्चार मराठीमध्ये करतो आणि लिहिताना देवनागरीमध्ये तो उच्चार लिहितो, म्हणून मी काय केलं आहे, इंग्रजी लिपीमध्येच मी काय केलं आहे, ते ब्लॉग डायग्राम सगळी काढलेली आहे. आता आपण सर्वांनी मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे. आपण सर्वजण मायक्रोप्रोसेसर वापरतो, म्हणजे प्रत्येकाकडे मायक्रोप्रोसेसर आहे. उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येकाकडे तुमच्याजवळ मोबाईल आहे. आता सर्व विद्यार्थ्यांच्याकडे काय, आपल्याजवळ मोबाईल आहे, तर मोबाईलमध्ये मायक्रोप्रोसेसर आहे. मायक्रोप्रोसेसर आहे. तसंच तुमची वॉशिंग मशीन घेतली, ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर आहे. तुमचा टीव्हीचा रिमोट घेतला किंवा टीव्ही जरी घेतला तर रिमोटवर चालतो, म्हणजे त्याला मायक्रोप्रोसेसर आहे. तुमचं DTH आहे, डायरेक्ट टू होम सर्व्हिस, म्हणजे ते TV तुम्ही सॅटेलाइटवरून घेता त्या DTHच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रोग्राम वापरावं लागतं, त्यामध्ये तो मायक्रोप्रोसेसर वापरावा लागतो आपल्याला. म्हणजे अशा, किंवा झेरॉक्स मशीन आहे तुमची, झेरॉक्स मशीनमध्ये सुद्धा तुम्हाला मायक्रोप्रोसेसर आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रोग्रॅमचा वापर केला जातो त्या त्या ठिकाणी मायक्रोप्रोसेसरचा वापर केला जातो. मायक्रोप्रोसेसर काम काय, तर प्रोग्राम एक्झिक्यूट करणे. प्रोग्राम म्हणजे काय, तर सूचनांची एक यादी असते. हे काम करायचं, ते काम करायचं, ते काम करायचं, असं ओळीनं सूचनांची एक यादी असते. आणि त्या सूचनांचा जो संच असतो त्याला काय म्हणतो आपण, प्रोग्राम म्हणतो. मग तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतं, तर मायक्रोप्रोसेसर करतो. आणि म्हणून मायक्रोप्रोसेसर आपला वापरतो, म्हणजे प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स तो प्रोग्रामकडून घेतो आणि त्या प्रोग्रामच्या इन्स्ट्रक्शनचा वापर करून तो काय करतो, प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. म्हणजे प्रोग्राम काय करतो, रन करतो तो. आणि प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्याला मायक्रोप्रोसेसरची आवश्यकता आहे. आणि आपण भरपूर ठिकाणी मायक्रोप्रोसेसरचा वापर करतो. आपण मोबाईलमध्ये तुमचे भरपूर ॲप आहेत, तुम्ही व्हॉट्सअप वापरताय, फेसबुक वापरताय, इंस्टाग्राम वापरताय, असं कुठलंही ॲप असं नाही की जे प्रोग्रामशिवाय चालत नाही. हे झालं तुमचं मायक्रोप्रोसेसरचं काम काय आणि कशासाठी मायक्रोप्रोसेसर वापरताय, इंट्रोडक्शन झालं आपलं. मायक्रोप्रोसेसर हा मुख्य म्हणजे कॉम्प्युटरमधसाठी तयार केला, त्यानंतर त्याचं डोमेस्टिक वापरासाठी, म्हणजे लोकांच्या वापरासाठी पुन्हा आणखी त्यात मॉडिफिकेशन होत गेलं आणि आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक उपकरणामध्ये मायक्रोप्रोसेसर आला. प्रत्येक उपकरणात मायक्रोप्रोसेसर आल्यामुळे काय झालेलं आहे, तो एक किंग झालेला आहे. म्हणजे त्याच्याशिवाय आपलं काम अडकते. मायक्रोप्रोसेसर नसेल तर प्रोग्रामला रन करता येत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मायक्रोप्रोसेसरची आवश्यकता आहे. आता मायक्रोप्रोसेसर कॉम्प्युटरमध्ये वापरला जातो. आपण तुम्ही जर कॉम्प्युटर पाहिला, तुमच्या डोळ्यासमोर काय येतो, मॉनिटर येतो, CPU येतो, माऊस येतो, कीबोर्ड येतो. परंतु जर एखादा टेक्निकल पर्सन ज्यावेळेस त्या गोष्टीकडे बघतो, कॉम्प्युटरकडे बघतो, त्यावेळेस तो माऊस कीबोर्ड तो कसा दिसायला आहे, डिस्प्ले कसा दिसतो ह्याच्याकडे बघत नाही. तो काय बघतो, पहिल्यांदा त्याचा अरिथमेटिक लॉजिक युनिट, म्हणजे तो काय बघतो, हे संपूर्ण जे आहे ते CPU आहे. CPU म्हणजे काय, तर मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसरमध्ये काय, अरिथमेटिक लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट आणि मेमरी आणि इनपुट आउटपुट डिवाइस. हे काय आहे, CPU आहे, सेंट्रल प्रोसेस युनिट. तुम्ही जर कॉम्प्युटरमध्ये जो CPU म्हणता, त्या CPU या 3 घटक असतात मुख्यतः. तुमच्या मदरबोर्डवर काय असतो, प्रोसेसर असतो, नंतर मेमरी असते आणि त्याला कंट्रोल करणारं कंट्रोल युनिट असतं, आणि त्याला जोडलेले इनपुट आउटपुट डिवाइस म्हणजे तुमचा मॉनिटर, कीबोर्ड, माऊस असतो. आता जर तुम्ही पाहिलं तर मायक्रो कॉम्प्युटरची आपण ही डायग्राम पाहिली, तर हा झाला CPU, झाला त्याला जोडलेले इनपुट डिवाइस आणि हे आउटपुट डिवायसेस आहेत. म्हणजे आउटपुटला तुम्ही काय जोडता, डिस्प्ले जोडता किंवा प्रिंटर जोडता, इनपुटला तुम्ही माऊस कीबोर्ड जोडता. नंतर तुमचा मेमरी म्हणजे तुमची काय आली, डाटा स्टोअर करण्यासाठी जी लागणारी मेमरी आहे ती मेमरी असते, आणि कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल युनिट असतं त्यामध्ये, आणि एखादी क्रिया करण्यासाठी अरिथमेटिक लॉजिक क्रिया करण्यासाठी ALU असतो, आणि इनपुट आउटपुट देण्यासाठी पॅरलस सर्किट्स असतात, पेरिफेरल सर्किट्स असतात. आता तुमचं कॉम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम झाला. कॉम्प्युटरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आला, प्रोसेसर.
म्हणजे मी जर का टेक्निकल पर्सन म्हणून जर त्याकडे बघायला गेलो तर मी काय पहिल्यांदा बघणार, प्रोसेसर कोणता आहे, त्याची मेमरी किती आहे आणि तो किती स्पीडनं काम करतो, मी याच गोष्टीचा विचार करणार. बाकी मॉनिटर कसा दिसतो, माऊस कसा आहे, कीबोर्ड कसा आहे, प्रिंटर कोणता आहे, मला त्याचं देणं घेणं नाही. कॉम्प्युटरचा परफॉर्मन्स कशावर अवलंबून आहे तर मायक्रो प्रोसेसरचा काम करण्याचा वेगावर अवलंबून आहे कॉम्प्युटरचा परफॉर्मन्स. जेवढा प्रोसेसर फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा कॉम्प्युटर जास्त वेगानं काम करतो. आता हे झालं आपलं मग कॉम्प्युटरचे ब्लॉक डायग्राम. कॉम्प्युटरचे डायग्राम दुसरं आता यामध्ये हा जो कॉम्प्युटर आहे, या कॉम्प्युटरचे ब्लॉक ड्राईव्ह आहे, त्यामध्ये हा मेमरी घटक आहे, हा जो मेमरी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मेमरी. कारण की या मेमरीमध्ये प्रोग्रॅम असतो, डाटा असतो आणि स्टॅक पॉईंट असतो. हे तिन्ही गोष्टी त्या मेमरीमध्ये सामावल्या असतात आणि याचाच वापर करून प्रोसेसर काय करतो, काम करतो. आणि हा प्रोसेसर इथून माहिती घेतो, त्याच्यावर प्रक्रिया होते आणि प्रोसेसर काम करतो. ह्याच्याकडे जाण्यापूर्वी आपल्याला मेमरी म्हणजे काय आपल्याला माहीत असलं पाहिजे. मेमरी म्हणजे काय तर पहिली गोष्ट आहे प्रायमरी मेमरी. आणि दुसरी आहे सेकंडरी मेमरी. तुम्ही ज्यावेळेस मोबाईल विकत घ्यायला जाता त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसर कोणता तुम्ही विचारता, नंतर त्याची मेमरी किती आहे ते बघता. मोबाईलमध्ये जी मेमरी वापरली जाते ती प्रायमरी मेमरी वापरली जाते. ती साधारणतः तुमचा मोबाईल असतो 4 GB मेमरी आहे, 2 GB, 1 GB, 4 GB असे मोबाईल आहेत. लेटेस्ट मोबाईल आहे ते 4 GB, 8 GB काय मोबाईल आहे. काय झाले इंटरनल मेमरी त्याला म्हणतो आपण, रॅम म्हणतो आपण मोबाईलची. काय झाले रॅम म्हणतो, कारण की जो काही प्रोग्राम आहे मोबाईलमधला किंवा प्रोसेसरला लागणारा जो प्रोग्राम आहे तो कशामध्ये ठेवला जातो तर रॅममध्ये ठेवला जातो. आणि तो रॅममधून रन होत असतो, म्हणजे एखादी ऑपरेटिंग सिस्टीम ठेवायची असते ती कशामध्ये ठेवली जाते, रॅममध्ये ठेवली जाते किंवा रॉममध्ये ठेवली जाते. मग रॅम आणि रॉम काय प्रायमरी मेमरी आहे, रॅम आणि रॉम म्हणजे काय प्रायमरी मेमरी आहेत. आणि या मेमरीचा वापर करूनच काय करतो प्रोसेसर काम करतो. दुसरी जी मेमरी आहे ती सेकंडरी मेमरी आहे. सेकंडरी मेमरी तुम्ही वापरता, पेन ड्राईव्ह वापरता, मेमरी कार्ड वापरता किंवा हार्ड डिस्क वापरता, फ्लॉपी डिस्क वापरता, हे काय झालं तुमच्या सेकंडरी मेमरी झालं. फ्लॉपी डिस्क, हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह, हे तुमचं झालं सेकंडरी मेमरी. रॅममध्ये ज्या रॅममध्ये आहे, रॅम म्हणजे काय तर रीड ओनली मेमरी, म्हणजे ती फक्त रीड करता येत, सॉरी रँडम ॲक्सेस मेमरी. आणि रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. रॅम म्हणजे काय आहे रीड ओनली मेमरी, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय ठेवतो डाटा फक्त ठेवतो, म्हणजे जो प्रोग्रामचा काही डाटा आहे किंवा इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये ठेवतो आणि त्या ठेवलेले प्रोग्राम फक्त आपला वाचता येतात, त्याच्यामध्ये राईट करता येत नाही. तर रँडम ॲक्सेस मेमरीमध्ये काय आलेला डाटा त्यात स्टोअर होतो आणि तो पुन्हा बाहेर घेता सुद्धा येतो. आता हा रॅमचा वापर बायस सेटअपसाठी केला जातो. रॅमचा वापर कशासाठी केला जातो, बायस सेटअप म्हणजे मायक्रो प्रोसेसर ज्या बेसिक गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्टोअर केल्या जातात, त्याला काय म्हणतो आपण रॉम म्हणतो. त्या रॉमचा आपला वापर जास्त होत नाही. पहिली गोष्टी रॅम, ज्यावेळेस आपण एखादा प्रोसेसर वापरतो, उदाहरणार्थ तुमच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या, त्याच्याकडं रॅम किती आहे, त्याच्यावर तो किती ॲप्स डाउनलोड करू शकतो आणि किती ॲप स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी त्याच्यावर आहे, त्याच्यावरून समजते. जर का पूर्वी मोबाईल कमी रॅमचे असायचे आणि त्यामुळे काय व्हायचं, रॅम कमी असल्यामुळे जास्त ॲप्स त्याच्यात डाउनलोड करून घेता यायचे नाहीत. ठराविक मर्यादेपर्यंत ॲप डाउनलोड करता यायचे, नंतर पुन्हा डाउनलोड करता येत नव्हते किंवा ते वापरता येत नव्हते. आता जनरली 4 GB किंवा 8 GB रॅम असते, त्यामुळे आता भरपूर ॲप्स आपण त्याच्यामध्ये डाउनलोड करू शकतो आणि ते डाउनलोड केलेले ॲप्स आपण वापरतो. एका मोबाईलमध्ये 50-30 ॲप्स आपण डाउनलोड करून ठेवतो आणि त्याचा वापर करतो. ते कशामुळे शक्य झालेलं आहे, तर जी काही त्याची इंटरनल मेमरी आहे म्हणजे आपण प्रायमरी मेमरी म्हणतो, त्या प्रायमरी मेमरीमुळे काय झालं आहे 4 GB आणि 8 GB आपल्याला काय मिळतं आहे, तो स्पेस मिळतो आहे प्रोग्राम ठेवण्यासाठी. त्यामध्ये रॅमचे पण प्रकार आहेत. रॅमच्या प्रकारामध्ये काय आहे, एस रॅम, ॲटिक रॅम,
नंतर डायनॅमिक रॅम आणि नंतर एस डी रॅम. स्टॅटिक रॅममध्ये काय आहे तर फ्लिपफ्लॉप्स वापरलेले आहेत. स्टॅटिक रॅममध्ये काय आहे फ्लिपफ्लॉप्स. फ्लिपफ्लॉप म्हणजे काय तर आपण त्याच्या अगोदर शिकलेलं आहे. फ्लिपफ्लॉप म्हणजे आर एस फ्लिपफ्लॉप, डी फ्लिपफ्लॉप, डी टाईप फ्लिपफ्लॉप, एस टाईप फ्लिपफ्लॉप, या फ्लिपफ्लॉपचा वापर केला असतो. या फ्लिपफ्लॉपमध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केलेला असतो म्हणून याला काय म्हणतात स्टॅटिक फ्लिपफ्लॉप म्हणतात. स्टेट बदलते त्याची, वन स्टेज आणि टू स्टेज स्टॅटिक फ्लिपफ्लॉप. नंतर डायनॅमिक रॅममध्ये काय वापरलं असतं तर कॅपॅसिटर वापरलं असतो. डायनॅमिक रॅममध्ये कॅपॅसिटरचा वापर केलेला आहे. कॅपॅसिटर आपण अकरावीमध्ये शिकलो किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो कॅपॅसिटर काय करतो, चार्ज होतो आणि डिस्चार्ज होतो, त्याचा चार्जिंग टाईम आणि डिस्चार्जिंग टाईम याचा आपण आलेख काढलेला आहे, त्याचं प्रॅक्टिकल आपण केलेलं आहे. म्हणजे कॅपॅसिटर चार्ज झाला म्हणजे एक, तो डिस्चार्ज झाला म्हणजे काय झालं शून्य. चार्ज म्हणजे एक आणि डिस्चार्ज म्हणजे शून्य. या पद्धतीने काय होतो याच्यामध्ये मेमरीमध्ये स्टोअर होतो. हे झालं स्टॅटिक मेमरी, डायनॅमिक मेमरी आणि नंतर सिंक्रोनस डायनॅमिक मेमरी. एस डी म्हणजे स्टॅटिक अँड डायनॅमिक मेमरी नाही आहे, तर काय एस एस म्हणजे सिंक्रोनाइज, डी म्हणजे डायनॅमिक. सिंक्रोनाइज डायनॅमिक मेमरी त्याला काय म्हटलं आहे एस डी रॅम. आणि शेवटची जी आपण मेमरी पाहिली ती सेकंडरी मेमरी आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी ॲक्झिलरी मेमरी म्हणजे आपण बाहेरून जोडतो, म्हणजे मायक्रोप्रोसेसरला बाहेरून कनेक्शन देऊन आपण काय करतो एक्सटर्नली काय जोडतो आपण त्याला मेमरी जोडतो. त्यामध्ये पेनड्राईव्ह आहे, हार्ड डिस्क आहे, फ्लॉपी डिस्क आहे, अजून विविध आपण बरेच आता ॲप्स बाजारामध्ये आलेले आहेत त्याचा वापर करतो आणि त्याचा वापर करून आपण काय स्टोअर करतो सेकंडरी मेमरीमध्ये. ही झाली सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी ही आपण जो ज्या ज्या वेळेस आपण आता मायक्रोप्रोसेसर शिकणार आहे त्या त्या वेळेस सर्व वेळेस आपण फक्त कशाचा विचार करणार आहोत प्रायमरीचा. ज्या ज्या वेळेस मी मेमरी म्हणेन त्या त्या वेळेस ती कोणती मेमरी असणार आहे प्रायमरी मेमरी असणार आहे, सेकंडरी मेमरी नसणार आहे. फक्त प्रायमरी मेमरी आपण मायक्रोप्रोसेसरला वापरतो. म्हणजे ज्या ज्यावेळेस माझा उल्लेख होईल मेमरी म्हणून त्या त्या वेळेस प्रत्येक वेळी कोणती मेमरी असेल ती प्रायमरी मेमरी असेल. मग त्यामध्ये रॅम असेल किंवा रॉम असेल. हे झालं आपलं मेमरी. मेमरीनंतर आपल्याला आता मेमरीची माहिती घेतली आपण. आता प्रत्यक्षात जर का पाहिलं तर मायक्रोप्रोसेसर हा काम कशावर करतो हे आपल्याला महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे. मायक्रोप्रोसेसर काम करताना तो त्याला आपली भाषा कळत नाही. आपली जी भाषा आहे ती आपली भाषा कळत नाही तर त्या मायक्रोप्रोसेसरला फक्त असेंब्ली लँग्वेज किंवा लो लेवल लँग्वेज कळतं. त्याला कोणती कळते लँग्वेज? लो लेवल लँग्वेज. लो लेवल लँग्वेज म्हणजे काय आहे? वन आणि झिरो. लो लेवल लँग्वेज म्हणजे काय आहे? वन आणि झिरो, एक किंवा शून्य एवढंच त्याला कळतं, बाकी त्याला काही कळत नाही. एक कुठलाही डाटा तुमचा आला तर तो कशामध्ये येतो? वन झिरो वन झिरोमध्ये येतो आणि त्या वन झिरो मध्ये स्टोअर केलं जातो. त्याला काय म्हणतात? लो लेवल लँग्वेज. मग आता ही लो लेवल लँग्वेज दुसरी कुठली लँग्वेज आहे तर असेंब्ली लँग्वेज. आपण जो प्रोग्राम करणार आहोत आपण प्रोग्राम या असेंब्ली लँग्वेजमध्ये करणार आहोत आणि असेंब्लर सर्किटचा वापर करून असेंब्लरचा वापर करून त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहोत? असेंब्लर प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचा वापर करून आपण त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहोत? लो लेवल लँग्वेजमध्ये करणार आहोत आणि त्या लो लेवल लँग्वेजचं इनपुट आपण कशात देणार आहोत? मायक्रोप्रोसेसरला देणार आहोत. म्हणजे मायक्रोप्रोसेसर हा कशावर काम करतो? एक आणि शून्यवर काम करतो. एक आणि शून्य तेवढंच त्याला करतो. त्याच्यानंतरची लँग्वेज कुठली वापरली जाते तर हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज म्हणजे सी, सी प्लस प्लस, जावा, अशा विविध लँग्वेज आता आहेत. त्या लँग्वेजचा वापर करून
तुम्ही मायक्रोप्रोसेसरला इन्स्ट्रक्शन देता परंतु ही लँग्वेज मायक्रोप्रोसेसरला कळत नाही. ही लँग्वेज मायक्रोप्रोसेसरला करण्यासाठी काय वापरला जातो, कंपायलर. कंपायलर हा काय प्रोग्राम, कंपायलर काय काय आहे प्रोग्राम आहे. तो काय करतो, आपण जे सी सी प्लस प्लस जावामध्ये जो प्रोग्राम लिहिला आहे त्याचं रूपांतर लो लेवल लँग्वेजमध्ये करण्यासाठी ह्या कंपायलर प्रोग्रामचा वापर केला. म्हणजे ह्या हे इनपुट आपण कशा देतो, कंपायलर देतो. कंपायलर कशात रूपांतर करतो, लो लेवल लँग्वेजमध्ये करतो. आणि मग त्या लो लेवलमध्ये लँग्वेजमध्ये रूपांतर करून तो कशामध्ये देतो, कॉम्प्युटरला. तर लो लेवल लँग्वेजमध्ये जे वापरले असतात त्याला काय म्हणतात, ऑफ कोर्स म्हणतात. झिरो आणि वनमध्ये जो सिग्नल जातो, बाईटमध्ये सिग्नल जातो, झिरो आणि वनमध्ये जो सिग्नल जातो तो कशामध्ये जातो, बाईटमध्ये जातो. फोर डिजिटचा एक बाईट, फोर डिजिटचा एक बाईट होतो. फोर डिजिटचा एक बाईट होतो, तो बाईटला त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ऑफ कोड. ऑफ कोड म्हणतात किंवा याला मशीन कोड म्हणतात. असेंब्ली लँग्वेज म्हणतात, असेंब्लर कोड म्हणतात. कोडमध्ये आपल्याला काय मिळतं, मायक्रोप्रोसेसरला इनपुट द्यावं लागतं आणि त्या कोडचा वापर करून मायक्रोप्रोसेसर काय करतो, प्रक्रिया करतो, इन्स्ट्रक्शनचं वाचन करून तो काय करतो, आपल्याला प्रोग्राम रन करून देतो. मायक्रोप्रोसेसरचं कामच काय आहे की प्रोग्राम रन करणं. हे झालं आपलं लो लेवल लँग्वेज, नंतर हाय लेवल लँग्वेज, नंतर असेंब्लर लँग्वेज. आपण असेंब्लिंग लँग्वेज वापरतो, असेंब्लिंग लँग्वेजचा वापर करून आपण प्रोग्राम करणार. त्याला इन्स्ट्रक्शन काय म्हणतो, आपण मूव बी टू ए, ए टू सी, किंवा मूव बी आपण म्हणतो नुसतं. नंतर एल डी ए, लोड ॲक्युम्युलेटर, अशा इन्स्ट्रक्शन आपण देतो आणि त्या इन्स्ट्रक्शनचा वापर करून त्याचे कोड्स आपण देतो आणि त्या कोडवर तो काय करतो, मायक्रोप्रोसेसर काय करतो, रन करतो. हे झालं लँग्वेजचे वेगवेगळे प्रकार. म्हणजे मायक्रोप्रोसेसर तुम्हाला कशावर काम करतो, मायक्रोप्रोसेसरला काही आपल्या भाषा कळत नाही, ॲडिओ कळत नाही, व्हिडिओ कळत नाही, काही कळत नाही, तो कशामध्ये ठेवर स्टोअर करतो, एक आणि झिरोमध्ये स्टोअर, एक आणि झिरोमध्ये, एक असेल किंवा झिरो असेल. तुमचा फोटो काढला तो फोटोसुद्धा कशामध्ये स्टोअर होतो, एक किंवा शून्य होतो. आवाज असतो तो सुद्धा एक आणि शून्यमध्ये होतो. आणि त्याचा वापर करून आपण काय करतो, मायक्रोप्रोसेसर स्टोअर करतो. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोप्रोसेसरला नंबर सिस्टीमची काय आवश्यकता आहे, म्हणजे आपल्याला काय लागतात, नंबर सिस्टीम माहीत असलं पाहिजे. नंबर सिस्टीम म्हणजे काय, नंतर त्याचं मेमरीचे युनिट काय, आणि इन्स्ट्रक्शन कोणत्या बीटमध्ये असते, इन्स्ट्रक्शन कशा स्वरूपात जाते हे आपल्याला पाहायचं आहे, आणि मायक्रोप्रोसेसर कसा काम करतो हे आपण पाहायचं आहे. आज आपण आत्ता पाहिलं तर मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय, मायक्रोप्रोसेसर किंवा कॉम्प्युटरमध्ये मायक्रोप्रोसेसर वापरला जातो तर कशासाठी वापरला जातो, आणि त्याचे इनपुट आउटपुट काय, कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम काय, सीपीयूची ब्लॉक डायग्राम काय, हे आत्ता आपण पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर मायक्रोप्रोसेसरला ज्या इन्स्ट्रक्शन जातात त्या कशा स्वरूपात जातात आणि मायक्रोप्रोसेसर कसा रन होतो ते आपल्याला पाहायचं आहे. धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया.